तसंच एआयआर मराठी ही डीटीएच उपग्रह वाहिनी सकाळचे ठीक नऊ वाजले आहेत निवडणूक प्रक्रिया आणि मतदारांचा सहभाग याविषयी महाराष्ट्राचे प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची मनोहर पवनीकर यांनी घेतलेली मुलाखत आता प्रसारित करत आहोत श्रोते हो महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्री श्रीकांत देशपांडे आज आपल्या स्टुडिओत आहेत त्यांच्याशी निवडणूक प्रक्रिया आणि मतदारांचा सहभाग या विषयावर आपण संवाद साधणार आहोत देशपांडे सर नमस्कार नमस्कार आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद सर सुरुवातीला असं सांगा की मतदारांच्या जागरूकतेसाठी भारत निवडणूक आयोगाचा स्वीप प्रकल्प आहे त्याचं नेमकं स्वरूप काय आहे तुम्ही म्हटलं तसं हा स्वीप हा कार्यक्रम मतदारांच्या जागृतीसाठीचा एक प्रकल्प आहे एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि भारत निवडणूक आयोग यांनी साधारणतः काही वर्षापासून हा प्रकल्प राबवत आहे स्वीप म्हणजे काय है? स्वीप म्हणजे सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रॉनिक पार्टिसिपेशन म्हणजेच मतदारांचं पद्धतशील शिक्षण आणि त्यांचा सहभाग त्यामुळे लोकशाही शिक्षण आणि सहभाग पार्टिसिपेशन हे मूलभूत अंग या प्रकल्पाचे आहेत आणि ह्या अनुषंगानं या प्रकल्पाचे तीन प्रामुख्याने वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील की पहिलं म्हणजे मतदारांना नोंदणी करण्यास प्रेरित करणं रजिस्ट्रेशन करणं आणि दुसरं प्रत्यक्ष मतदान ज्या वेळेला असतं त्यावेळेला मतदान करण्यास त्यांना प्रोत्साहन देणं आणि तिसरं लोकशाही साक्षरता वाढवणं असे तीन प्रमुख उद्देश या स्वीप कार्यक्रमाचे आहेत जसं मग अशी म्हटलं की पार्टिसिपेशन हा लोकशाहीचा अंग आहे तसंच सर्वसमावेशकता हा सुद्धा लोकशाहीचा एक फार मोठा महत्वाचा घटक आहे आणि त्या दृष्टीनं की जे वंचित घटक आहेत जसे तृतीयपंथी असतील शरीर विक्रय करणाऱ्या स्त्रिया असतील किंवा दिव्यांग असतील अशा सुद्धा घटकांच्यापर्यंत पोहोचणं आणि त्यांचं नावनोंदणीकरण करणं मतदान सहभाग वाढवणं यासाठी सुद्धा जास्त भर या कार्यक्रमामध्ये दिला जातो आणि या कार्यक्रमाचं एक महत्वाचं तत्व आहे की बहुसहयोग म्हणजे सगळ्यांचं सहकार्य कारण हा केवळ निवडणूक आयोग हे सगळं करू शकत नाही यासाठी सगळ्यांचं सहकार्य आवश्यक आहे म्हणून शासकीय संस्था असतील निमशासकीय असतील सामाजिक संस्था कॉर्पोरेट कंपन्या ह्या सगळ्यांच्या सहका सहभागाने सहकार्याने हा कार्यक्रमाचं राबवणं अपेक्षित आहे असं एकंदरीत त्याची व्याप्ती आहे या स्वीप प्रकल्पांतर्गत राज्यातील मतदारांना जागरूक करण्यासाठी कोणकोणते उपक्रम राबवले जात असतील त्या उपक्रमांबद्दल सांगा ना आता अनेक उपक्रम आपण खरं म्हणजे या कार्यक्रमाच्या अंतर्गत राबवतो पण सगळ्यात जो महत्वाचा जो कार्यक्रम असतो तो आपला राष्ट्रीय मतदार दिन पंचवीस जानेवारी या दिवशी जनजागृतीसाठी मतदार जागृतीसाठी अनेक कार्यक्रम राज्यस्तरावर साजरे केले जातात विभागीय स्तरावर जिल्हास्तरावर तालुका स्तरावर इतकंच नव्हतं हो। तर बुथ लेवलवर सुद्धा हा कार्यक्रम आपण आयोजित करत असतो आणि त्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम असतात महिलांसाठी असतात दिव्यांगासाठी असतात विविध घटकांसाठी ह्याच्यामध्ये कार्यक्रम असतात अगदी रांगोळी स्पर्धा असतील किंवा इतर स्पर्धा आहे सायकल रॅली असे वेगवेगळे कार्यक्रम आपण या निमित्ताने घेतो चर्चासत्र आयोजित करतो किंवा वेबसंवाद होताच कोरोनाच्या काळामध्ये आता फिजिकल ऍक्टिव्हिटी करणं शक्य नाही आपल्याला बऱ्याच ठिकाणी तर त्या ठिकाणी वेबसंवाद आयोजित करणं असे अनेक आपण कार्यक्रम करतो काही विशिष्ट दिन आहे जसं महिला दिन आहे किंवा दिव्यांगांसाठीचा दिन आहे ते सुद्धा आपण साजरे करतो आणि त्या दिवशी सुद्धा आपण मतदान प्रक्रिया त्याचं महत्व त्याची जागृती अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आपण करतो दुसरं मला एक सांगायचं वाटतं की या उपक्रमामध्ये सुद्धा विद्यापीठांचा विद्यार्थ्यांचा रोल वाढावा म्हणून विद्यापीठांशी सुद्धा आम्ही मोठं कोलॅब्रेशन केलेलं आहे शिक्षक दिनाचं औचित्य साधून पुणे विद्यापीठ आणि निवडणूक कार्यालय ह्या दोघांनी मिळून लोकशाही मूल्यांची उजवण आणि शिक्षकांची भूमिका असा एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि तो एक थेट प्रक्षेपण समाजमाध्यमावरून त्याचं होत होतं आणि या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या बरोबर सुद्धा लोकशाही विषयी कार्य करणारे जे शिक्षक होते त्यांचाही गौरव आपण या कार्यक्रमात केला होता तसंच त्याच वेळा दुपारी पुणे विद्यापीठामध्ये लोकशाही गप्पा असाही कार्यक्रम आयोजित केला होता याच्यामध्ये पुण्यातील अतिशय नामवंत लोक यात सहभागी झाले होते जसे की डॉक्टर सुहास पळशीकर नागराज मंजुळे श्रीरंग गोडबोले राहीश्रुती गणेश रवींद्र धनक प्रवीण महाजन मंदारू वालावरकर इत्यादींनी त्याच्यामध्ये अॅक्टिव्ह भाग घेतला होता आणि यानिमित्ताने मला सांगा असं वाटतं की निवडणूक कार्यामध्ये जे आपण प्रकल्प राबवतो जे ॲक्टिव्हिटीज करतो त्यासाठी आम्ही एक छोटासा शंभर लोकांचा एक थिंक टँक केलेला आहे सहविचार गट आणि त्या सहविचार गटातील ही मंडळी त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती तर अशा प्रकारे पुढील काळामध्ये सुद्धा पुणे विद्यापीठामध्ये जसं आम्ही हे कार्यक्रम राबवले तसेच इतर विद्यापीठांच्या मध्ये विद्यार्थ्यांच्या बरोबर अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्याचा एक मानस आहे की जेणेकरून लोकशाही मूल्य विद्यार्थ्यांच्या मध्ये रोजावीत आणि मतदान प्रक्रिया मतदानाचं महत्व हे सर्व विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचावं आता आपण विद्यापीठात उपक्रम राबवण्याचा उल्लेख केलात तर सक्षम लोकशाहीसाठी सजग नागरिक घडवायचे असतील तर त्याविषयीचं शिक्षण विद्यार्थी अवस्थेपासून दिलं गेलं तर अधिक व्यापक आणि दुर्गामी परिणाम होऊ शकतो नाही का या दी दृष्टीने विद्यार्थ्यांपर्यंत लोकशाही मूल्य रुजवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील तुम्ही हा फार मूलभूत प्रश्न मला विचारलात आणि त्याबद्दल धन्यवाद खरं म्हणजे तरुण मुलांची लोकशाहीवरील मतं ऐकून घेणं त्यांना समजून घेणं हे फार महत्वाचं आहे आपल्या देशातील लोकशाही सक्षम करण्यासाठी खरं म्हणजे तरुणांनी निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भाग घेणं आवश्यक आहे कारण लोकशाहीचं पुढचं भवितव्य हे खरं म्हणजे युवा पिढीवर अवलंबून आहे त्यामुळं त्यांच्यामध्ये लोकशाहीबद्दल स्वारस्य निर्माण करणं याची नितांत आवश्यकता मला वाटते आजची पिढी जशी टेक्नोसावी आहे तसंच मला असं स्वतःला असं वाटतं की ही पिढी डेमोक्रसी सावी व्हावी हो आणि डेमोक्रेसीचं जे मूल्य आहेत त्याचा प्रचार प्रसार त्यांनी करावा असं एक मला मनापासून वाटतं आणि खरं म्हणजे या अनुषंगानं निवडणूक आयोगानं सर्व महाविद्यालयांच्यामध्ये किंवा चा मध्ये निवडणूक साक्षरता मंडळांची स्थापना करण्याचा निर्णय घेतलेला आहे छान आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये एकोणीसशे वीस दोन हजार एकोणीसमध्ये असे अनेक निवडणूक साक्षरता मंडळांची स्थापना केली होती परंतु आता कोविडच्या गेल्या एक दीड वर्षामध्ये ह्या मंडळांचं खरं म्हणजे सक्षमीकरण जेवढं पाहिजे तेवढं होऊ शकलं नाही त्यासाठी आता आमचा पूर्ण भर राहील परंतु ऑनलाईन पद्धतीने सुद्धा हे सक्षम करता येतील याच्याबद्दल सुद्धा विचार आहे आणि या दृष्टीनं उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं त्याविषयीचं परिपत्रक पण काढलेलं आहे की शाळा कॉलेजेसमधली जी मंडळं आहेत त्यांना सक्षम कसं करावं या व्यासपीठावरून कुठले कुठले कार्यक्रम आपण घेऊ शकतो याबद्दल सुद्धा चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे या व्यासपीठावर आपल्याला अनेक स्पर्धा घेता येतील विद्यार्थ्यांसाठी एखाद्या पॉलिटिकल पार्टीच्या रिप्रेझेंटेटिव्स तिथे येऊन त्यांच्याशी संवाद साधता येईल आणि मुलांच्या मनामध्ये जे काही लोकशाहीबद्दलचे ज्वलंत प्रश्न आहेत काही अस्वस्थ करणारे प्रश्न आहेत ते सुद्धा या माध्यमातून ते विचारू शकतील काही ठिकाणी लोकशाही संमेलन शाळा कॉलेजेसमध्ये घ्यावं अशा प्रकारच्या सुद्धा कल्पना आहेत की जेणेकरून विद्यार्थी आणि लोकशाहीचे जे वेगवेगळे स्टेक होल्डर्स साथ आहेत यांच्यासाठी एक एकत्र येण्याचं व्यासपीठ निर्माण होईल आणि त्याच्या माध्यमातून एक कायम संवाद त्यांच्यामध्ये राहील आणि याच व्यासपीठाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला जे नवीन मतदार होऊ पाहत आहेत त्यांचं सुद्धा नोंदणीकरण करता येईल किंवा जे भविष्यामध्ये होणार आहेत त्यांना सुद्धा त्याच्याबद्दलची माहिती देता येईल अशा प्रकारचं एक प्रभावी एक व्यासपीठ म्हणून त्याचा जे त्याचं महत्व आहे आणि दृष्टीने आमच्या कार्यालयाचा सुद्धा सबंध निवडणूक यंत्रणेचा सुद्धा त्याच्यावर भर आहे निवडणूक कार्यालय दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम आयोजित करते हा कार्यक्रम नेमका काय असतो आता विशेष संक्षिप्त पुनरीक्षण म्हणजे समरी रिव्हिजन ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्पेशल समरी रिव्हिजन म्हणतो हे दरवर्षी होतं आणि अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे मतदार याद्यांचं अद्यावतीकरण करणं मतदार याद्यांचं शुद्धीकरण करणं सुसूत्रीकरण करणं असे त्याच्यामध्ये हे भाग येतात आता शुद्धीकरण म्हणजे काय की बऱ्याच वेळेला या मतदार यादीमध्ये दुबार मत नोंदणी केलेल्या आहेत किंवा त्यांच्यामध्ये काही तांत्रिक चुका आहेत किंवा स्त्रीलिंग आणि पुल्लिंग याच्यामध्ये के तफावत केलेली आहे तर हे सुद्धा आपल्याला त्यानिमित्तानं दुरुस्त करणं हे काम असतं म्हणून जेव्हा हा कार्यक्रम सुरू होतो तेव्हा कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदरच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या बेसिकली शुद्धीकरण करणे अद्यावतीकरण करणे पोलिंग स्टेशनचं सुसूत्रीकरण करणे की पंधराशेच्या पेक्षा आता जास्त संख्या झाली तर नवीन एखादं पोलिंग स्टेशन निर्माण करायला लागतं किंवा जे पोलिंग स्टेशन ऑलरेडी आहेत त्याची स्थिती कशी आहे त, आए, ते पण पाहिली जाते अशा प्रकारच्या ह्या गोष्टी होतात आणि मग एक नोव्हेंबरला याचं ड्राफ्ट पब्लिकेशन होतं आणि ड्राफ्ट पब्लिकेशन झाल्यानंतर लोकांचे काही क्लेम्स ऑब्जेक्शन्स आहेत ते मागवले जातात त्याच्यावर सुनावणी होतात आणि त्याच्यातून मग आपण ते शुद्ध करून जो फायनल ड्राफ्ट होतो त्याचं जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तो पब्लिश होतो आणि हे करताना एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आपण जाणून घेणं गरजेचं आहे की या कार्यक्रमामध्ये जे नवम मतदार होणार आहेत की ज्यांची एक जानेवारी दोन हजार बावीस या तारखेला ज्यांची अठरा वर्ष पूर्ण होतील त्यांना आता हे मतदार म्हणून नोंद करण्याची ही चांगली संधी असते आणि म्हणून युवकांनी जे नवीन मतदार झालेले आहेत या क्वालिफाईंग डेटला तर त्यांचं सुद्धा याच्यामध्ये रजिस्ट्रेशन सुरू होतं म्हणजे जे नवीन मतदार आता होणार एक जानेवारी दोन हजार बावीसला त्यांना समावेश हा करण्यात येतो म्हणजे एक नोव्हेंबर नंतर त्यांना समावेश करण्याची चांगली संधी असते त्याचा समावेश पुन्हा ह्या अंतिम ह्याच्यामध्ये होतो पण याचा अर्थ अंतिम झालं म्हणून पुन्हा नोंदणी करता येणार नाही का नाही त्याचं उत्तर असं नाही आहे कारण ही सततची प्रक्रिया आहे कंटिन्युअस अपडेशनची प्रक्रिया आहे म्हणून अंतिम जरी झाला असेल तरी मतदारांना संपूर्ण वर्षभर आपलं नाव नोंदवता येतं आणि नोंदवण्याचे अनेक मार्ग आपल्याकडे आहेत की जसे की आपल्याकडे वेब पोर्टल आहे जसं नॅशनल व्होटर्स सर्व्हिसेस पोर्टल एन व्ही एस पी पोर्टल आहे किंवा वोटर्स हेल्पलाईन हे मोबाईल ॲप आहे त्याच्यावर सुद्धा आपण आपली नोंदणी करू शकतो निवडणुकांचा लोकशाहीत कसा आणि किती महत्वाचा वाटा आहे यावर थोडा प्रकाश टाका ना लोकशाही आणि निवडणुका बरोबर लोकशाहीचा मूळ जो आहे गाभा गाभा तो खरं म्हणजे मतदार आहे आणि मतदारांचं या मतदान प्रक्रियेमध्ये किती सहभाग आहे ते किती इन्फॉर्म्ड मतदार आहेत याच्यावर त्या लोकशाहीचं सशक्तीकरण अवलंबून आहे त्यामुळे जर आपल्याला लोकशाही जर बलवान करायचे असेल तर जास्तीत जास्त लोक जे पात्र आहेत नागरिक म्हणून त्यांचं नोंदणीकरण करणं आणि मतदान ज्या वेळेला होतं त्यावेळेला ते त्यांचा सहभाग वाढवणं आणि हे सहभाग वाढवत असताना लोकशाहीचं सुद्धा आपल्याला शिक्षण देणं इलेक्ट्रोल रिफॉर्म्स असतील किंवा लोकशाहीपुढची आव्हानं असतील किंवा इलेक्ट्रॉनल पॉलिटिक्स असेल याच्याबद्दल सुद्धा त्यांची एक स्वतःची मतं निर्माण करणं यासाठी सुद्धा शिक्षण देणं अशा जर गोष्टी आपण केल्या तर मला निश्चित वाटते की लोकशाही फार चांगली सशक्त आणि बलवान होईल लोकशाही बळकट व्हावी विकासाची दारं सर्वांसाठी खुली व्हावीत एकूणच शेवटच्या माणसाचा उदय व्हावा म्हणजे अंत्योदयाची संकल्पना साकार करता येईल या दृष्टीने आपण काय सांगाल मला वाटतं जसं मगाशी मी आपल्याला सांगितलं की लोकशाहीचा जो गाभा आहे तो मतदार आहे आणि हा मतदार वेगवेगळ्या स्तरातून आलेला आहे अगदी शेवटच्या क्ष थरातून आलेला आहे म्हणून ज्याला आपण वंचित घटक म्हणतात की जसे दिव्यांग असतील किंवा तृतीयपंथी असतील किंवा शरीर विक्रय करणाऱ्या स्त्रिया असतील यांचासुद्धा मतदान प्रक्रियेमध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग असणं महत्वाचं आहे कारण तो सर्व समावेशक तो होईल आणि म्हणून या सुद्धा आपण कसं पोचवू यासाठी सुद्धा प्रयत्न होण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने आम्ही अनेक पावलं उचललेली आहेत खरं म्हणजे तृतीय पन... थोडंसं काही विवरण सांगता येईल आता उदाहरण द्यायचं झालं तर तृतीय पंथ्यांचा जो वर्ग आहे त्यांचं आपली नोंदणी फारच कमी आहे तुलनेनं तर या लोकांशी समक्ष मी चर्चा घेतल्या आमची टीम तिथे जाऊन त्यांच्याबरोबर चर्चा केल्या आणि मतदान नोंदणीमध्ये काय अडचणी येतात हे समजून घेतलं आणि ह्या सुकर करायच्या दृष्टीनं जर काय करायची आवश्यकता आहे तशा प्रकारचा विचार केला आणि जसं की तृतीय पंथांचे गुरु सिस्टम असते आणि गुरूंचे जर प्रमाणपत्र दिलं तर आपण त्याच्या बेसिसवर सुद्धा त्यांचं रजिस्ट्रेशन करू शकतो बाकीचे कुठलेही आपण त्यांना कागदपत्र मागत नाही पण त्याच्यामध्ये सुद्धा काही अडचण आहेत म्हणून यांच्यासाठी काम करणाऱ्या ज्या स्वयंसेवी संस्था आहेत त्यांच्या जर प्रा... लेटर हेडवर असं प्रमाणपत्र त्यांनी दिले की हे तृतीयपंथी आहेत या ठिकाणी राहतात त्याचा अंदाज वय मुकामुक आहे तर त्याचा सुद्धा आधार घेऊन यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला त्यांचं नोंदणीकरण करणं शक्य आहे तर तशा प्रकारचा सुद्धा प्रस्ताव आम्ही इलेक्शन कमिशनला पाठवलेला आहे ज्याच्या आधारे आपल्याला जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत ही सुलभ प्रक्रिया करता येईल तसंच जे शरीर विक्रय करणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अनेक संस्था काम करतात जसे महाराष्ट्र एड कंट्रोल सोसायटी आहे किंवा मुंबई एड्स कंट्रोल सोसायटी आहे त्यांच्याशी ते संलग्न आहेत तर त्यांच्याशी सुद्धा आमचं बोलणे चालू आहेत की त्यांच्यासुद्धा अडचणी लक्षात घेऊन त्याच्यावर कसा मार्ग करता येईल आणि त्यांना सुद्धा या प्रक्रियेमध्ये कसं सहभागी करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आहे आणि तिसरा घटक जो मी मग अशी म्हटलं की दिव्यांग hmm. तर त्याच्यामध्ये दिव्यांगांचं रजिस्ट्रेशन होतं बऱ्याच वेळा अंशी परंतु त्यांना जी मदत मिळणं आवश्यक असतं इलेक्शनच्या काळामध्ये त्यासाठी त्यांना आपण चिन्हांकित करतो मतदार यादीमध्ये की आपल्याला कळतं की हे कोण लोक आहेत आणि त्यांच्यापर्यंत आपली मदत त्यांना देऊ शकतो की समजा मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी व्हॅन किंवा व्हीलचेअर याची आपल्याला व्यवस्था करता येते आणि आता निवडणूक आयोगाने असंही आता नवीन धोरण घडलेलं आहे की कोरोनाचा काळ पाहता त्यांना सुद्धा मतदान केंद्रामध्ये मत येण्याची आवश्यकता वाटू नये म्हणून त्यांना पोस्टल बॅलेटची सुद्धा सुविधा दिलेली आहे त्यामुळे यांच्यापर्यंत जायचं कसं तर ह्याचा सोपा मार्ग म्हणजे त्यांचं चिन्हांकित मतदे मत मत यादीमध्ये मत चिन्हांकन करणं करणं आणि याच्यासाठी सुद्धा आम्ही विशेष प्रयत्न करतोय त्याच्यासाठी सुद्धा एक सुंदर मोबाईलवर ऍप डेव्हलप केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा हे आम्ही मोहीम राबवत आहोत त्यामुळे त्यांच्यापर्यंत सुद्धा पोचवन्स ह्या सगळ्या घटकांना या निवडणुकीमध्ये कसं आणता येईल याचा सुद्धा आमचा भर आहे आज या मुलाखतीच्या निमित्तानं हा कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या असंख्य श्रोत्यांना काय आवाहन कराल माझं हे फार सिन्सिअर आवाहन सगळ्यांना आहे की आता हा समरी रिव्हिजनचा कार्यक्रम चालू आहे त्यामुळं एक जानेवारी दोन हजार बावीस या दिवशी ज्यांचं वय अठरा वर्षे पूर्ण झालेलं आहे अशा सगळ्या युवकांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक नोव्हेंबरपासून आपलं नाव नोंदवावं हे नाव नोंदवण्यासाठी वेब पोर्टलवर भेट द्या किंवा निवडणूक आयोगाचे जे विविध माध्यम आहेत है। सोशल हँडल्स त्याच्यावर सुद्धा ही माहिती उपलब्ध आहे आणि मोबाईलवर ॲप आहे त्याचा वापर करून मोठ्या प्रमाणामध्ये आपलं रजिस्ट्रेशन करा आपल्या मित्रांना मैत्रिणींना इतर फॅमिलीजना सगळ्यांना सांगा की त्यांनी आवर्जून याच्यामध्ये सहभाग घेऊन आपलं नाव मतदार म्हणून नोंदवावं देशपांडे सर आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि निवडणूक प्रक्रिया आणि मतदारांचा सहभाग या विषयावर जी बातचीत केली याबद्दल मी आपला आकाशवाणीच्या वतीनं आभारी आहे नमस्कार धन्यवाद हो आताच आपण निवडणूक प्रक्रिया आणि मतदारांचा सहभाग या वि...